नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये। आता पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, पावसामुळे पुण्याची जी आहे ती मुंबई झालेली आपल्याला पाहायला। याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं जात आहे। आम्ही पुण्यात नाही तर पाण्यात राहतो अशा भावना ज्या आहेत त्या पुणेकरांच्या पुणे महानगरपालिका आयुक्तांसमोर मांडण्यासाठी आज कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनात। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, वेगवेगळ्या युक्त्या पुणेकर आजमवताना दिसत आहेत, मग कोणी पोहतय तर कोणी बोटिंग करतय, काय वाटत? खर तर महापालिका प्रशासनाने जे पावसाळ्यापूर्वीचं नियोजन करायला पाहिजे होतं ते कुठेही केलेलं नाही, नाले साफसफाई झालेले नाही, त्याचबरोबर जे पावसाळी लाईनचे जे चेंबर्स आहेत ते साफ केलेले नाही, त्यामुळं आत्ता जो पाऊस होतोय तो पावसाचं पाणी रोडवरून वाहतंय आणि पुण्यातली परिस्थिती अशी आहे की सध्याला रोडवर न फिरता होडीने फिरायची गरज आहे, त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी होडीचं आंदोलन घेतलेलं आहे। खरं तर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्या पद्धतीने करत नाही, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो। गेल्या वर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडला होता, यावर्षी हवामान विभागानं मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्या अनुषंगाने खरं तर जी कामं आहेत ती व्हायला हवी होती मात्र तशी झालेली नाहीयेत, काय वाटत? कामं तर कुठलीच झालेली नाही आहे, त्यांनी केली पाहिजे। बघा माझ्या मॅडम, हाईट म्हणजे 24/7 त्याची खुदाई आता पाईपलाईनची चालू आहे, पाऊस पडतोय धोतो आणि 24/7 बजेट संपवायचं म्हणून त्या खुदाई करून पाहिजे। म्हणजे प्रशासन हे बजेट संपवायला पैसे कुठे मिळते त्याच्या कामात आहे, म्हणून पाऊस मोठा येणार 15 दिवसापूर्वी कळलं होतं, पण त्याची टेंडर लागलेले नाही आहेत, सफाईचे टेंडर लागलेले नाहीत, ते केलेले नाहीत, पण 24/7 बजेट संपवायला पाहिजे। त्यामुळे आत्ता सुद्धा एक 8,000 ठिकाणी म्हणजे विश्रांतवाडी असेल, तुम्हाला बोट क्लब केशवनगरचा भाग असेल, मुंडव्याचा भाग असेल, हा वरचा पर्वतीचा भाग असेल, या भागात आत्ता बी 24/7 पाईपलाईनच्या खुदाईचं काम चाललंय, हे कशाला चाललंय? म्हणजे प्रशासन हे जाणून बुजून करतोय, प्रशासनाला वाटलं कोण त्याच्याकडे बघायला नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळात अतिशय तीव्र आंदोलन करणार। मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जेवढा पुणे शहराचा घराण्याचा घाणकाळ असेल 22 पोती काळ तो आयुक्तांच्या टेबलला येऊ टाकणार। एकूणच पालिकेमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून तुम्ही काम केले, तेव्हाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुणे तुमते म्हणून आंदोलन करण्यात आलं होतं, आजही तुम्हाला आंदोलन करावं लागतं। खरं तर प्रशासनाने ज्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे, खरं तर याचं संपूर्ण नियोजन मागचे 2-3 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं, ते कुठेही नियोजन न केल्यामुळे आज खरं तर पूर परिस्थिती पुण्यामध्ये झालेली आहे। या प्रशासनाचं सध्याला लक्ष फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यामध्ये आहे, ठेकेदार मोठे कसे होतील कारण तुम्ही एकंदरीत सगळे हे नाले साफसफाई असेल किंवा चेंबर साफसफाई असेल ह्याचे टेंडर पाहिले तर याच्यामध्ये कुठंच क्वांटिटी दिसत नाही, फक्त तिथलाच गाळ तिथंच पसरून टाकायचं अशा पद्धतीने नाल्यांमध्ये कामं सुरू आहेत, त्यामुळे हे फसवणुकीचं काम आहे। मला वाटतं की भविष्यामध्ये आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे की भविष्यात जर लवकरात लवकर हे काम झालं नाही तर तोच गाळ आयुक्तांच्या टेबलवर असेल। एकूणच आपण पाहिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या बाहेर रोड आणून आंदोलन केलं जातंय, असा प्रश्न आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उपस्थित केलाय। भविष्यात जर ही कामं केली गेली नाही तर पुणे शहराचा जो गाळ आहे तो आयुक्तांना आयुक्तांच्या केबिन मध्ये अशा प्रतिक्रिया जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या।